मी गेले एक वर्ष एका डॉक्युमेंटरी वरती काम करत आहे जी इकडे पूजा करायला आहे बघा भावांना आता सकाळचं वाजल्यात 12 आणि सनी पण आलाय आणि अक्षदा पण आलाय दोघं जण आल्यात आता भूमिपूजन करायला चालले आहे मी डायरेक्ट शेतामध्ये तिथे जाणार भूमिपूजन करणार आणि मग परत जरा इचलकरंजी मी जायचं प्लॅनिंग चालू आहे फिरायला ते आणि बघा आता काय काय होते कसं काय काय होते चला जरा तो म्हणजे सिनेमॅटिक शॉट दाखवतो शेतातलं सगळं तर आता आम्ही शेतामध्ये आलोय आणि हे सगळं शेत आहे बघा आणि तो सनी आता कुत्र्याला खायला घालायला ही कुठलं काय आली कुणास तो बोलवलं अरे त्याचं घर कुत्री काय पण म्हणून निवांत आहे ती इकडे पूजा करायला आहे बघा जायचं आहे रंकाळ्याला लई दिवस गेलो नाही रंकाळ्यावर तुझ्या आईपासून रिनोव्हेशन केली त्या उठणं दादा मला आमचा ये लवकर जाऊया जायचं तर हाय तर आपण वेळ मिळेल झाली बोम बाबू एका मीटिंगमध्ये म्हणजे आपलं कृष्णाला आता मालिका आहे की नाही त्यांचं काय तर अनाउन्समेंट आहे त्यामुळे आम्हाला बोलवल्या त्यामुळे इथे लईच नाही त्यामुळे मी जरा मोबाईल खाली घेऊन बोलावले नाही तर तुम्हाला काय माहितीच आहे मी त्यांना लोट उचलतो अभे हाय इव्या आहे बघा इव्या तिथे के माहिती बघा आता काय अनाउन्समेंट आहे ते आम्हाला माहीत नाही अजिबात तर नंतर थोड्या वेळात करणार म्हणजे 8 बरोबर यूट्यूबला पण लाईव्ह आहे ना रे यूट्यूबला पण लाईव्ह आहे आणि आता आपल्याला करणार की नेमकं काय अनाउन्समेंट आहे तुम्हाला दाखव जरा माहोल कसला आहे एकदम फोन आला त्यामुळे कट केलो नाही तर हाय असं कंटिन्यू चालत आहे तुम्ही दाखव जरा आत कसं कसं Honorable Dhananjay Ji Mahadik sir, who is Sansad Ratna Rajya Sabha Khasdar Dr. Sarita. Puna is the Zohdar Dharanjaya Mahadik. Then we have with us Tancha Ardhangini, Honorable Arundhati Mahadik ma'am. She is Bhagirathi Mahila Samstha's Adhyaksha. Manya ta tum manda ko to each such time mein the color mein kaam kare ke nahi ya patte mein gather le laya kai mohit ne amas ne kai ata thoda vyad is karna hai because his achievements in sports YouTube, social work, entrepreneurship has been remarkable. He today also works with his father, Honorable Mehta. उपस्थित असलेले सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब माझी आई अरुंधती महाडिक माझे भाऊ विश्वराज माझ्या वहिनी इथं उपस्थित असणारे सर्व रिस्पेक्टेड डॉक्टर्स ॲडवोकेट ह्या संदर्भात माहिती देतो मी गेले एक वर्ष एका डॉक्युमेंटरीवरती काम करत आहे जी लवकरच यूट्यूबवरती लॉन्च होणार आहे ही डॉक्युमेंटरी माझ्या आयुष्याच्या अराउंड बेस्ड आहे म्हणजे माझ्या लाईफवरती मी एक डॉक्युमेंटरी बनवली आहे कदाचित सर मी आपल्या जागी असतो तर बुक लिहिलं असतं पण आमच्या जनरेशन आता पुस्तक वाचत नाही सगळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जास्त आहे काहीच माहित नाही मला पुढे काय होणार आहे जसं होईल तसं तुम्ही व्हिडिओ दाखवाल माझ्या काही चिंता आहे मला काही करून दाखवतो नुसतं राजकारण आहे A few moments later. तर आता काय विषय झाला माहिती आज सगळेजण भेटाले त्यामुळे मला व्हिडिओ करायचं काय झालं नाही त्यामुळे आता बहिरी व्हिडिओ काढले आपला खुळ्या सवर्या पण येतच आहे इव्या पण येतच आहे
आता आम्ही जाणार आहे घरला, तर भावांना व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे उद्याचा डायरेक्ट, म्हणजे आता इथलं एवढं होणार, उद्यापासून व्हिडिओ आणि परत कंटिन्यू राहणार, कारण की बारका ब्लॉग व्हायला नको, कमीत कमी 10 मिनिटात व्हायला पाहिजे, त्यामुळे केले तर रावा कंटिन्यू, आता उद्या भेटू आपण डायरेक्ट सगळं. कुणाला अरे दाखवायला लागत नाही, ओळखत्यात दाखवायला लागत नाही रे, ओळखत्यात लगेच. चला जाऊया आता डायरेक्ट, उद्यापासून व्हिडिओ कंटिन्यू करूया, उद्या सकाळी भेटूया. असं भावानं म्हटलं सकाळी कंटिन्यू करतो करतो, ते काही होणार नाही आहे, आता एवढाच ब्लॉग होणार आहे, त्यावर भावानं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तेवढं करा. चला ए खांदा निकल रे मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.